अभिनेता लेखक संकर्षण कुऱ्हाडेनं थेट नाटकाची बस चालवली. संकर्षणचा हा व्हिडिओ प्रशांत दामले यांनी शेअर केला आहे. नियम आणि अटी लागू या नाटकाचा प्रयोग काल कोथरूडमध्ये पार पडला. नाटकावरून परतत असताना अचानकच बसच्या चालकाची प्रकृती बिघडली. चालकाची तब्येत बिघडल्यामुळे संकर्षणनं बसचं स्टेअरिंग हातात घेऊन ही बस चालवली. लोकसभा विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं देशभरात शक्तीपणाला लावली. भाजपनं प्रत्येक जिल्ह्यात महाजनसंपर्क अभियान केंद्र सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवल्या जाणार आहेत. तसंच 20 ते 25 जून दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय आणि राज्यातल्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रात भाजपनं पुन्हा माधव फॉर्म्युल्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा विधानसभेसाठी राज्यात सर्वच पक्षांनी जोरपणाला लावला. त्यामुळे भाजपनं यश मिळवून देणाऱ्या माधव म्हणजेच माळी, धनगर, वंजारी या समाजांच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणींची बिनविरोध निवड झाली. तर धनंजय मुंडे यांच्या हाती 10 जागा आल्या आहेत. या निवडणुकीच्या 21 जागेसाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जेजुरी नगरीतून दिवती मोर्चा निघाला. जेजुरीतल्या विश्वस्थांच्या निवडीवरून हा वाद निर्माण झाला आहे. गेल्या 8 दिवसांपासून यासाठी जेजुरीत विविध आंदोलनं आणि उपोषणं सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हा नवा जिल्हा निर्माण करावा या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. गेल्या 40 वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी मागणी होती आहे. शेकडो नागरिकांनी क्रिस्तानंद चौकामध्ये चक्काजाम आंदोलन केलं आहे. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूरच्या महिला दारूबंदीविरोधात आक्रमक झालेले आहेत. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलांनी चांगलाच दम दिला. यावेळेस महिला आणि दारू विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. चंद्रपुरात मनसेचं प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर अनोखं आंदोलन झालं. जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. जिल्ह्यातील प्रदूषणकारी उद्योग बंद करण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली होती. प्रदूषणकारी उद्योगांवर 1 महिन्यात उपाययोजना न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. छत्रपतींचा विचार म्हणजे